मातंग समाज या पीढ़ी जात कलाकार होकर अधिकांश तौर पर बैंड बजाने का व्यवसाय करते हैं। समाज के हर अच्छे बुरे प्रसंग पर इनके द्वारा वाद्य बजाए जाते हैं। आज डीजे के चलन से इनके व्यवसाय में कमतरता तो आई है, लेकिन शासन का इस समाज की मांगों को सकारात्मक दृष्टि से देखना संभव नहीं हुआ। लिहाजा अपनी मांगों के संदर्भ में दिनांक 28 अगस्त को एक पत्रकार परिषद का आयोजन करते अमरावती जिलाधीश कार्यालय समक्ष दिनांक 31 अगस्त सुबह 11 बजे से 12 बजे तक बैंड बजाकर अपना आक्रोश प्रदर्शित करेंगे। ये जानकारी अमरावती जिला बैंड पथक एसोसिएशन द्वारा दी गई। समाचार संकलन अशोक भाई जोशी। मी गणेशदास गायकवाड़, मातंग समाज कार्यकर्ता, अमरावती जिला बैंड पथक एसोसिएशन के वती जिलाधिकारी कार्यालय 31 ऑगस्ट 2023 11 वाजतापासून तर 2 वाजेपर्यंत बैंड बजा आंदोलन आम्ही त्या ठिकाणी ठेवलेले आहे। बैंड बजा आंदोलन यासाठी ठेवलेले आहे की मातंग समाज हा पिढीजात कलावंत असूनसुद्धा शासन म्हणतं की हा कलाकार नाही आहे, आणि असं असताना अरे ज्यांचं जन्मापासून तर मरणापर्यंत आम्ही कलेचा उपयोग करतो आणि समाजाला काम आम्ही एक प्रकारचं संगोपन करतो, असं असतानासुद्धा मातंग समाजाच्या कलाकारांना तुम्ही बँड कलावंत नाही म्हणणे म्हणजे हा एक प्रकारचा त्याच्यावरती अन्याय आहे। आणि शासनाने त्याला कलावंताचा दर्जा देऊन 5,000 रुपये दरमहा मानधन द्यावे, चर्मकार बांधवांप्रमाणे त्यांना खोके देण्यात यावे, त्याचप्रमाणे पोलीस दलात जे सैन्य भरती आहे त्यामध्ये सुद्धा बँड असतं त्यामध्ये प्राधान्य देण्यात यावं, और तसेच मातंग समाजाच्या सर्व मुलामुलींना एखाद्या शासकीय नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मातंग समाजाला देण्यात यावं, अशा प्रकारच्या विविध मागण्या घेऊन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 23 ऑगस्टला आंदोलन करणार आहोत। जर त्याच्यावरती जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही लोकप्रतिनिधींच्या घरावरसुद्धा आंदोलन करण्याची आम्ही आता तयारी ठेवलेली आहे। एवढेच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो। जय आणि सर्वांनी या आंदोलनामध्ये समाज बांधवांनी कलाकारांनी आपल्या न्याय हक्कासाठी यावर एवढीच विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।